राजकीय पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार आणि तिलारीचे प्रकल्प अधिकारी यांची संयुक्त बैठक तात्काळ लावून माटणे आणि पिकुळे पंचक्रोशीला पाणी देण्यासाठी सर्वे करायला भाग पाडण्याचा निर्णय शनिवारी सायंकाळी माटणेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह माटणे मतदारसंघातले अनेक शेतकरी उपस्थित होते. शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूराव धुरी पाणी नियोजन बैठकीचे निमंत्रक होते. माटणे इथल्या श्री सातेरी मंदिरात ही बैठक झाली. बैठकीला धुरी यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश प्रसाद गवस, तालुका संघटक संजय गवस, पांडुरंग नाईक, भिवा गवस, लक्ष्मण आयनोडकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, माजी उपसभापती आनंद रेडकर, तालुका उपाध्यक्ष विठोबा पालियेकर, झरे बांबरचे उपसरपंच अनिल शेटकर, तसंच माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातील बहुतेक गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शेतकरी उपस्थित होते. ओंकार वजे, गणेश प्रसाद गवस, संजय गवस, श्री निंबाळकर, चंद्रशेखर सावंत, गोपाळ गवस, धुरी आदींनी आपले विचार मांडले. तिलारी प्रकल्पाचं पाणी मालवण आणि वेंगुर्लीला नेण्यासाठी शासन 100 कोटीची तरतूद करतं, पण धरणाच्या कुशीत वसलेल्या उसप, पिकुळे, खोकरल, झरे बांबर, आई, माटणे, आंबडगाव, विरडी, वझरे, तळेखोल या गावांना मात्र 35 वर्ष पाण्यापासून वंचित ठेवते. 15-20 वर्षांपूर्वी शासनानं या गावांना पाणी दिलं असतं तर जमिनी विकल्या गेल्या नसत्या. तरुणांवर गोव्यात, महिलांवर काजू कारखान्यात काम करण्याची वेळ आली नसती. शेतकऱ्यांनी दुबार तिबार पिकं घेतली असती, गरजांसाठी जमिनी विकल्या नसत्या, शेतकरी स्वावलंबी बनला असता. पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या राजकारण्यांनी आणि सरकारने शेतकऱ्यांना फसवलं. आता ते चालू दिलं जाणार नाही. योग्य सर्वे करा आणि आम्हाला पाणी द्या, नाहीतर आम्ही गोव्याला जाणारं पाणी बंद करू, असा इशारा देण्याची वेळ आली आहे, असा सूर बैठकीतून व्यक्त झाला. पत्रकार मंडळींना घ्यायचं आहे, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि यातून हा संघर्ष उभा करायचा. पूर्वीच्या काळात नळपाणी योजना राबवायच्या, अधिकारी सर्वेक्षण करायचे, त्यांना माहीत नसायचं की मे मध्ये हे पाणी टिकतं की नाही, ते पावसामध्ये सर्वे करायचे. ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत निर्माण करून त्या ठिकाणी पाणी द्यायचे आणि उन्हाळ्यामध्ये त्यांचं निर्माण व्हायचे. मी ज्यावेळी रात्री झोपतो देवीला स्मरण प्रकारची मी स्वप्न रंगवत असतो. भावना लक्षात घ्या, ही स्वप्न सत्यात जर आणायची असतील तर आपल्याला काही ते संघर्ष उभा करायचा आहे आणि संघर्ष उभा करण्यासाठी नियोजन करायचं आहे. ही सर्व बैठक झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांची मी बैठक बोलवणार आहे. निपक्ष सरकार असतील, खासदार असतील किंवा इतर विरोधी पक्ष असतील त्यांची भेट घेणार आहे. त्यांना सांगणार आहे की तालुक्याच्या ठिकाणी तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक घ्या, तात्काळ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सर्वेचे आदेश द्या. आणि तुम्ही जर हे करत नसाल तर गोव्यामध्ये राहणारं पाणी आम्हाला अडवण्याचा पर्याय राहणार नाही आणि अडवण्याचं काम आम्ही करू ते मात्र तुम्ही त्या ठिकाणी रोखू शकणार नाही. तुम्हाला माहित नसेल संपूर्ण महाराष्ट्रभर एकमेव तिलारी प्रकल्प असा आहे की त्या प्रकल्प करताना वन टाइम सेटलमेंटचे पैसे मिळाले. हा संघर्ष कोणी उभा केला? ह्या ठिकाणी तुम्हाला सावरांनी लहानसा दिसतोय, तो एक कार्यकर्ता आहे, तो समितीतला पदाधिकारी आहे आणि 7 ते 8 लोकांनी पूर्ण संघर्ष उभा केला. महाराष्ट्राच्या सरकारला त्यांनी नमवलं. वन टाइम सेटलमेंटचे 5 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला देण्याला भाग पाडले. अरे ते जर ते लोक करू शकतात, तिथं संघर्ष ज्याने उभा केला, ते लोक तुमच्या मदतीनं ह्या ठिकाणी येत असतील तर ह्या पंचकोशीसाठी पाणी देणारा मिळू शकत त्याची परिस्थिती निर्माण होऊ शकत नाही. बरं लक्षात घ्या, जी काय आता जमिनी राहिलेली आहे त्या जमिनीसाठी आम्हाला पाणी आणायचं आहे, उद्याच्या पिढीसाठी आम्हाला पाणी आणायचं आहे. ते पाणी आणण्यासाठी किती वर्ष लागतील ते मला माहिती नाही, पण तिलारी प्रकल्प पूर्ण होणार 30-35 वर्ष झाली. 30-35 वर्षामध्ये जर पाणी या ठिकाणी येऊ शकलं नाही तरी पण 3-4 वर्षाची आम्ही निश्चितच वाट बघू, पण नुसती हातीला घडी घडून वाट बघणार नाही तर आजच्या ह्या क्षणापासून प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला प्रगती पाहिजे. तात्काळ अधिकाऱ्यांची बैठक बोलवली पाहिजे, सर्वेचे आदेश दिले पाहिजे. या सभेमध्ये आमच्या स्थानिक शेतकऱ्यांना तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे, आर्थिक तरतूद केली पाहिजे. आणि तुम्हाला सर्व शेतकऱ्यांनी सांगू इच्छितो की ज्या ज्या जमिनीतून उद्या कालवे जातील त्यांनी स्वघोषित जबाबावरती लिहून द्या की कालव्यासाठी मला कुठचंही पेमेंट नको, मी स्वघोषित त्या ठिकाणी कालवे देणार आहोत. ह्याचं कारण असं आहे की भूसंपादनच्या प्रक्रियेमध्ये जर आपण हे कालवे अडकले तर मला वाटतं की 2-2 वर्ष भूसंपादनसाठी जातील आणि भूसंपादनासाठी वेगळी आर्थिक तरतूद लागते. त्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये आपण खास ग्रामसभा बोलूया. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री तथा वित्त आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीनं सर्वे करण्याचं बैठकीत ठरलं. सर्व गावातील शेतकऱ्यांनी एकी ठेवा, समन्वयासाठी सर्व गावची मिळून एक समिती गठीत केली जाईल,
त्याजोगे शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. उर्वरित शेतीला कोणत्याही स्थितीत पाणी दिलं जाईल, फक्त तुम्ही सोबत रहा अशी खात्री निमंत्रक श्री धुरी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिली. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.